यामध्ये रात्री दरम्यान प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला। रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यामध्ये सतंदार मुसळधार पावसाने सुरुवात केली। अक्षरशः आपण पाहू शकतो की ढग फुटू दृश्य पाऊस झाल्यामुळे जणू काही आभा फाटला अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि जिल्ह्यातील पैनगंगा, आडाण, अरुणावती, वाघाडी यादी नद्यांना पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना याचा पुराचा फटका बसलेला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। हजारो हेक्टर शेतजमिनी खरडून गेलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील कुठेतरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महामार्ग बंद आहे। सध्या आपण पाहू शकतो की नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याच्या जुन्या पुला घालून अरुणावती नदी भरून वाहते आणि हा मार्ग वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत वाहतूक ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसामुळे अनेकांचं नुकसान जरी झाले असलं तरी काही लोकांनी जीवसुद्धा गमावलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।